माझ्या शब्दवेळ अँड ब्लॉग मध्ये मी पल्लवी पाटील पुन्हा एकदा तुमचे नव्याने स्वागत करते. मनुष्य जन्माला येताना ना कोरं पान हे घेऊन येत असतो, तर त्या कोऱ्या पानावर मग आपल्याला आपलं संपूर्ण जीवन हे जगायचं असतं. तर ते जीवन जगत असताना आपल्याला चांगले वाईट, त्यानंतर कोणी लोक आपल्याला चांगले भेटतात, त्रास पीडा या साऱ्या गोष्टीतून आपल्याला त्यामधून बाहेर पडावं लागतं. आपल्याला आयुष्यामध्ये दिलेल्या ज्या काही डागण्या आहेत, तर त्या डागण्या ज्या आहेत तर त्या मागे सारायच्या आहे, आणि मागे सारलेल्या डागण्या सारून आपण पुढे जीवन जगायचं आहे. तर ते पुढच्या जीवनाची वाटचाल ही कशी करायची, त्याचप्रमाणे आपण जर त्या मागच्याच डागण्या जर बघत बसलो तर आपल्याला पुढचं आयुष्य जगण्यासाठी वेळच मिळणार नाही, असं या कवितेतून कवी सांगत आहे. तर कवितेला मी आता सुरुवात करते. कवितेचं नाव आहे डागण्या. चला तर मग सुरू करूया. आयुष्यात पुस्तकी किडा कधी बनू नकोस, रेखाटलेले पान कधी विसरू नकोस. आले जरी कितीही सुख कधीतरी तू रडला होतास, हे विसरू नकोस. पानावर रेखाटणारे हात तुझेच होते. म्हणजेच आपण आपलं आयुष्य जगणारे, आपण आपलं आयुष्य घडवणारे स्वतःच आहोत. म्हणून कवी पुढे म्हणतात, पानावर रेखाटणारे हात तुझेच होते. गेलेल्याचा हिशोब मोजू नकोस. दुःख आले तर तुझे, सुख आले तर माझे. कधी रेखाटू नकोस. आयुष्य हे कोरं पान आहे. कोऱ्या पानावर शाईच्या डागण्या पडणारच. योगात तुझ्या असतील त्या डागण्या, त्याला ब्रह्मदेव काय करणारच. रेखाटलेल्या चित्रात डागण्या खूप दिसतील. रेखाटलेल्या डागण्या मोजशील तर वेळ अपूर्ण पडेल. पुढचं आयुष्य जगायला मिळणारच नाही. म्हणून सांगते, आपण आपल्या आयुष्यामध्ये मागे ज्या सरलेल्या, मागे ज्या गेलेल्या काही डागण्या आहेत तर त्या विसरून आपलं समोरचं जे आयुष्य आहे तर ते आनंदात आणि सुख समाधानाने आपल्या स्वमनाला पटेल तसं जगायला सुरुवात केली पाहिजे. तर तुम्हाला माझी ही आजची कविता कशी वाटली मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि माझी कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन कवितेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.